लक्ष्मण, तुझं टीम सारथीकडून मिळवलेल्या अचीवमेंट्स बद्दल खूप खूप हार्दिक अभिनंदन. लक्ष्मण, एकदा सगळ्यांना तुझं इंट्रोडक्शन देशील. माझं नाव लक्ष्मण रोहिदास खंदारे. माझं ग्रॅज्युएशन 2016 मध्ये इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मधून झालं. मुंबई जवळ एक वसईला कॉलेज आहे, तिथून झालं. आणि माझा डिप्लोमा कम्प्लीट झालेला आहे. त्यानंतर माझी इंजिनिअरिंग झालेली आहे. अच्छा, म्हणजे इंजिनिअरिंग नंतर बँकिंग अशा पद्धतीने. बँकिंग. अच्छा, तसं तुझा प्रवास खूप मोठा आहे ना. आता जसं मी तुला 2021 पासून ओळखतो, तेव्हा आपलं जेव्हा पहिल्यांदा फोनवर बोलणं झालं होतं, तर तो एक प्रवास थोडासा इन्स्पायरिंग मी म्हणेल, है ना, एक मोटिवेशनल. कुणीतरी चांगलं विद्यार्थ्यांनी एक मोटिवेशन त्यातून घ्यावं म्हणून थोडस बेसिक पासून चालू करतो की तू 12वीलाच फेल झालो आतास, है ना. तर त्याबद्दल जरा मुलांना सांगशील, कारण काय असतं की मुलांना एक, अरे यार माझं ग्रॅज्युएशन याच्यातून झालंय, मी एवढा चांगला शिकलोय तरी पण माझं सिलेक्शन होत नाही. किंवा एखादा व्यक्ती जो बॅचलर ऑफ आर्ट झालाय मुक्त विद्यापीठातून, जसं मंगेशचा मित्र होता, त्याचं सिलेक्शन झालं, याचं होऊन गेलं, तो एक न्यूनगंड नसावा म्हणून थोडस आपण तिथपासून चालू करूया. ऍक्च्युअली माझं जिल्हा परिषद मधून शिक्षण झालेलं आहे 10वीपर्यंत, आणि ते इंग्लिशचा एक फोबिया होता. अच्छा, हा. ते डायरेक्ट सायन्सला ऍडमिशन घेतलं आणि तिथे सर्व इंग्लिश, फिजिक्स केमिस्ट्री काही मिळत लागला नाही. अच्छा, त्यामुळे मग ते अभ्यास करायचं पण मन झालं नाही. आणि थोडा ते म्हणतात ना कॉलेजची हवा लागणार त्या टाईप मध्ये मित्रांबरोबर, ते आमच्या सारखंच झालं. म्हणजे आम्हाला इंग्लिशची फार भीती वाटायची त्यावेळेस. हा, तर मलाही ती खूप जास्त भीती अजूनही आहे. अच्छा, गेली नाही अजून. इंग्लिशची भीती आहे. इंग्लिशची भीती अजूनही आहे. तर मग ते अभ्यास झाला नाही आणि मग जवळपास, हा, मग ते 12वी फेल झालो. त्यानंतर परत मग कधी 12 द्यायची हिंमतच झाली नाही. अच्छा, मग 12वी केलंच नाही तू? केलंच नाही 12वी. बर, मी स्वतःच ऍक्सेप्ट केलं होतं की माझ्याने 12वी परत निघणार नाही, कारण ते खूपच जास्त भीती बसली होती. अच्छा, मग माझा भाऊ होता डिप्लोमाला त्यावेळेस, इंजिनिअरिंगला होता, त्याचाही डिप्लोमा झाला होता. बर, तर त्याने सजेस्ट केलं की तू डिप्लोमा कर, ऍटलीस्ट एकदा त्या फील्ड मध्ये आल्यावर रडत पडत का असे ना कम्प्लीट झालं इंजिनियर. इंजिनियर ट्वेल्थ मध्ये असतं की तुम्हाला चांगले मार्क्स पाहिजेत चांगल्या कॉलेजला ऍडमिशन, तिथे तुमचं करिअर डिसाईड होतं. बरोबर, त्यामुळे मग पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं. अच्छा, म्हणजे थोडी रिस्क नव्हती का की आपण 12वी करू शकत नाही, आपल्याला डायरेक्टली पॉलिटेक्निकला? मी स्वतः ऍक्सेप्ट केली होती ती गोष्ट, है ना. ती भीती होती. एवढी रिस्क घेऊन बाबा डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला. हा, डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला. अच्छा, मग तिथे झाला ऍडजस्ट, डिप्लोमा व्यवस्थित काढला. अच्छा, 3 वर्ष इंग्लिशची भीती असूनही इंजिनिअरिंग करायचं होतं हे ठरलेलं होतं. मला काहीच त्यावेळेस एवढं करिअर बद्दल डिसिजन मेकिंग. माझा मोठा भाऊ गाईड करत होता मला, पण त्याच फील्ड मध्ये इंजिनिअरिंग करत होता. बर, तर तो मला गाईड करायचा. अच्छा, आणि ते आहे एक, म्हणजे पॅरेंट्स एक असतच की मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर असला पाहिजे. डॉक्टर्स बनायला खूप जास्त पैसे लागतात. इंजिनियर तरी मग ते इंजिनियर आहे आणि बनलंही नसतं डॉक्टर. अच्छा, नाही ते गोष्टी असतात. आता 12वी फेल झाल्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याची हिंमतच म्हणावी लागेल, ती रिस्क घेतलीस. बरोबर, भावाच्या याने सपोर्टने मग डिप्लोमा तो व्यवस्थित कम्प्लीट केला. डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये पुन्हा काही इयर डाऊन झालं. तू म्हणला की सर माझं इंजिनिअरिंगला इयर डाऊन होतं. हा, डिप्लोमा माझा क्लिअर झाला. क्लिअर म्हणजे तो पण केटी वगैरे सॉल्व्ह करत केटीच माझं ऑल क्लिअर नाही झालो मी कधी, म्हणजे कोणतं सेमिस्टर. बर, फक्त लास्ट सेमिस्टर होतं थर्ड इयरला ते ऑल क्लिअर झालो.
अच्छा. बाकी मग इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, परत मुंबईलाच ऍडमिशन घेतलं. बरं. आणि सेकंड इयरलाच रिटर्न ड्रॉप लागला, पुन्हा इयर डाऊन. पूर्ण पुन्हा इयर डाऊन झालं. बरं. मग ते सब्जेक्ट काढले, मग परत मग 3 वर्षाची इंजिनिअरिंग 4 वर्षात मिळून काढली. मी डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन, सेकंड इयरला ऍडमिशन घेऊनही नॉर्मली जिला 3 वर्ष, 4 वर्ष लागली 2016 ला. अच्छा. त्यानंतर पुण्याला गेलो जॉबला. अच्छा. हा, मी त्याच विषयावर येणार होतो की एवढं फेल्युअर आल्यानंतर नॉर्मली कॉन्फिडन्स कुणाचाही कमी होणं अत्यंत स्वाभाविक आहे. किंवा मी 12वीला फेल झालो, मी इंजिनिअरिंगला इयर डाऊन झालं माझं, आणि मग आपण प्रायव्हेट जॉबकडे नॉर्मली अशा वेळेस डिसिजन घेतो. तर तूही प्रायव्हेट जॉब कडे गेला होतास का? माझ्या तरी कोणाच गव्हर्नमेंट जॉबचं बॅकग्राऊंड नाही आहे. अच्छा. कोणीच नाही आहे. बरं. असं जास्त असं कोणी शिकलेले नाही आहेत घरी, शिक्षण म्हणजे असं अकॅडमिक नाही आहे. बरं. हा, तर त्यामुळे घरांना घरी गव्हर्नमेंट जॉब माहित नाही. भाऊ त्याच फील्ड मध्ये, बहीण सुद्धा इंजिनियर आहे. अच्छा. तर त्यामुळे प्रायव्हेट जॉबचंच होतं. मग पुण्याला गेलो. बरं. तर ते थोडं ट्रॅजेडी झाली की एक इन्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट झाला. तर त्यामुळे मग तोही पुण्यात झाला होता. ऍक्सिडेंट पुण्यात ऍक्सिडेंट झाला होता. बरं. तर ते जवळपास रिकव्हरीला 2.5 वर्ष गेले. बापरे. हा, तर मी घरीच होतो. त्या 2.5 वर्ष त्या ट्रीटमेंटच चालू होती. त्यानंतर मग हळूहळू म्हणजे मला मेंटली प्रिपेअर व्हायला जवळपास 5-6 महिने गेले की अभ्यास करायचा आहे मला. बरोबर. कारण आधीच इंजिनिअरिंग एवढ्या मुश्किलने काढली होती की ही मला शिकायची इच्छाच नव्हती. त्यानंतर मग प्रिपरेशन स्टार्ट केलं. तर पहिला मी विचार केलेला एमपीएससी करू. ते जनरली असतं, कारण परभणीला होतो बाय डिफॉल्ट. हा, ते वेगळं क्रेज असतं ते सर्व्हिस कमिशनचं. तर मग एमपीएससीचे बुक्स वाचले, 1 महिना बुक वाचला, म्हटलं नाही. एक तर प्रोसेस डिले होत आहेत त्यांच्या, आणि मी ऍट द एज ऑफ 27 अँड हाफ म्हणजे 27-28 वर्षी माझं प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं, जिथे जनरली लोक एंड करतात. एक्झॅक्टली. मी तिथे मी स्टार्ट केलं होतं. तर त्यामुळे मी ती रिस्क नव्हतो घेऊ शकत की एमपीएससीला 1 वर्ष पूर्ण अटेम्प्ट द्या, नाही झालं तर आणखी 1-1.5 वर्ष द्या. तर ती प्रोसेस स्लो होती. मग त्यामध्ये मग बँकिंग एक असं ऑप्शन होतं मला की एक्झाम कंटिन्युअसली राहतात आणि मी बिझी राहील. बरोबर. कारण एमपीएससीचं असं असतं की मॅक्झिमम पोर 5-6 महिने तर काही करतच नाहीत एक्झाम जवळ. बँकिंगचं तुम्ही वर्षभर बिझी राहू शकता. वर्षभर 20-22 एक्झाम तर आरामात होऊन जातो. तर त्यामुळे मग मी ते बँकिंग कडे वळालो. कारण मला जॉबची गरज होती त्यावेळेस. हा, तोच माझा पुढचा प्रश्न होता की बँकिंग कडे येण्याचा निर्णय घेण्यामागचं काय स्पेसिफिक कारण तू तिचं उत्तर देऊ नसता. ते होतं. आणि माझ्या वहिनीचे वडील ते सुद्धा बँक रिटायर्ड हैदराबाद मध्ये. अच्छा. त्यांनी पण मला गाईड केलं. ते सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये. अच्छा. तर ते रिटायर्ड झाले मागच्या 2-3 वर्षाखाली. तर त्यांनी सुद्धा गाईड केलं होतं मला. त्यामुळे मग ते बँकिंग कडे. अच्छा. म्हणजे हा एक रेफरन्स लागला की चला ठीक आहे बँकिंग मध्ये होऊ शकतं. अच्छा. आता नॉर्मली काय होतं की विद्यार्थी येतात, बँकिंगचे क्लास करतात, मग थोडा रिझल्ट यायला डिले होतो, काही गोष्टी होतात. पण तू एक असा कॅन्डिडेट आहे की तू कुठला क्लास न करता प्री एक्झाम निघाल्या तुझ्या. आणि बॅकग्राऊंड तसं पाहिलं तर खूप चांगलं नाही की बाबा चला ठीक आहे मी 12वीला हुशार होतो, मी ग्रॅज्युएशनला हुशार होतो. तू कुठलाही क्लास न लावता प्रिलिमिनरी एक्झाम कसं काय क्वालिफाय झालास? म्हणजे सुरुवातीला काय झालं, माझ्या ते वहिनीच्या वडिलांनी सजेस्ट केलं होतं मला हैदराबादला एक क्लास सजेस्ट केला होता. ऍक्च्युली ते तिकडे साऊथला नांदियाला म्हणून. नांदियाला मी गेलोय. मी गेलोय नांदियाला. गेलोय. मुद्दाम क्लासची केस स्टडी करायला मी नांदियाला गेलोय. ऍक्च्युली खूप चांगलं वातावरण, खतरनाक वातावरण तिकडे. एकेका टायमाला असे 1-1.5 हजार मुलं. आम्ही ऍक्च्युली जेव्हा गेलो होतो विद्यार्थ्यांना, मला खूप सांगायला आवडेल ती गोष्ट की नांदियाला गेलो 2019 ची गोष्ट आहे. 2019 च्या सुरुवातीलाच. तर 11-11:30 वाजता मी तिथे पोहोचलो. तर ऍक्च्युली तो तुम्ही बघितलं की रेल्वे स्टेशन पासून ते खूप अंतरावर आहे. म्हणजे त्यांचं एक साम्राज्यच म्हणेल मी म्हणजे. हा, मग तिथे गेलो आणि नेमकी त्यांची टेस्ट चालू होणार होती 11 वाजता. आणि आम्ही तिथे चहा पित बसलो तेव्हा कुठलेच विद्यार्थी नव्हते. आणि अचानक एवढे लोंडेचे लोंडे यायला लागले. म्हणजे आम्ही चहा पिऊन बाहेर निघालो तर पूर्ण रोड ब्लॉक, सिमेंटचे नवीन रोड बनलेले होते, पूर्ण रोड ब्लॉक. म्हटलं कुठे चालले म्हणजे एवढे विद्यार्थी होते. आणि म्हणजे आम्ही क्लासरूम त्यांचे बघितले 5-5 हजार विद्यार्थ्यांचे क्लास होते. म्हणजे ते 3 हॉल आहेत. तर जवळ प्रत्येक हॉलमध्ये 1-1.5 हजार खाली मांडी घालून बसतात. हो ना, मांडी घालून बस. बाहेर तुमचे फुटवेअर बाहेर ठेवलेले असतात. हा, फुटवेअर बाहेर ठेवलेले असतात. पण माझा तिथे प्रॉब्लेम असं झाला की तिकडे लोकांना हिंदी येत नाही. करेक्ट आहे, करेक्ट. हा, आणि इंग्लिश मध्ये पण तिथे आपण आपल्याला वाटतं की साऊथचे लोक खूप इंग्लिश वगैरे बोलतात. त्यांना येऊन गंड नाही, त्यांना इंग्लिश जास्त प्रॉब्लेमच आहे त्यांना. तिथे तू गेला होतास ना? गेलो होतो मी 1-2 महिने होतो. पण माझं ते लँग्वेज मला झालंच नाही. ते कोचिंगचा थोडासा अभाव आहे. म्हणजे तेलुगू मध्येच ते शिकवायचे, ते मला थोडा प्रॉब्लेम झाला. तर मी आलो 2 महिन्याने, मग परभणीला झालो. परभणीला लॅब जॉईन केल्या. बरं. परभणीला मग सेल्फ प्रिपरेशन. सेल्फ प्रिपरेशन, लेक्चर्स वगैरे बघायचो ऑनलाईन आणि मग लॅब मध्ये बसायचं. अच्छा. मग प्री एक्झाम क्वालिफाय. प्री एक्झाम तिथे क्वालिफाय झाल्या. मेन्स मग जात होते. मेन्स भरपूर मेन्स दिल्या. मेन्स काही झाले नाही. पुढचा प्रश्न आहे
मेन्ससाठी तयारी करतोय तू, म्हणजे आता प्री तर क्वालिफाय होतोय पण मेन्सचं सिलेक्शन होईना मेन्समधून, मग तू सारथी एज्युकेशन कडे येण्याचा निर्णय घेतला, बरोबर? 2021 बॅचला होता पहिली मेन्सची बॅच आपली 2021, हा तर सारथी एज्युकेशनच का हीच संस्था का निवडली, काय बरं स्पेसिफिक रिझन? तिथे म्हणजे मी लॅबला होतो परभणीला, त्या लॅबमध्ये ऍग्रीचे पण मुलं होते. अच्छा, ऍग्री म्हटलं परभणी आलं, सारथी आलं, ऍग्रीकल्चर ते क्रोनॉलॉजी तिथे. हा, तर त्यांच्या थ्रू आणि मग काही मित्र वगैरे होते, मग ते म्हटले की तू ट्राय करू शकतो हे, तर मी लेक्चर्स वगैरे बघितले आणि मग परचेस केलं ऑनलाईन. मग ते लेक्चर ते मला ऍटलिस्ट मेन्सच्या फेज मध्ये यायला तो एक रिझन भेटला मला ते कोर्स. बरोबर. तर मग मी ते कोर्स वगैरे बघत राहिलो, तरी सुद्धा काही म्हणजे जात होते म्हणजे रिझल्ट, कारण तिकडे पण परभणीला असे खूप काही लॅब मध्ये बँकिंगचे मुलं नाहीये, तिकडे एमपीएससी किंवा क्लास 4 वगैरे देणारच. करेक्ट. तर मग मी विचार केला यार एक्झाम वातावरणच बनत नव्हते, एक्झाम जात आहेत वगैरे. तर मग मी तुम्हाला कॉल केला की सर असा असा इश्यू आहे, तुम्ही म्हटले येऊन भेट लवकरात लवकर. शेंद्र्याला थोडं कोविडचा इफेक्ट होता त्यावेळेसही, मग शेंद्र्याला आलो, तुम्हाला भेटलो. तुम्हाला भेटलो, चांगला ग्रुप बनला तुमचा. तर तुम्ही म्हटले येऊन जा. मी लिटरली त्या दिवशीच एक दोघा जणांना सांगितलं रूम बघा, माझ्या काहीच ओळखी नव्हत्या, बरोबर, काहीच रेफरन्स नव्हता, काहीच ओळखी नव्हत्या. रूम बघून जा म्हटलो एका मित्राने, मित्र म्हणजे असाच मेसवर भेटला होता, त्याने मला बघितलं, तो पण परभणीचाच होता, त्याच्यामुळे ओळख झाली. त्याने बघितला रूम, मी दुसऱ्या दिवशी गेलो, त्या सेम डे ला गेलो परभणीला, दुसऱ्या दिवशी थांबलो आणि लगेच सामान आलो. हा, पूर्ण घेऊनच आलो, म्हटलं आता जायचंच नाही. आणि मग जवळपास 6-7 महिने 7-8 महिने शेंद्र्याला चांगलं वातावरण होतं, शेंद्र्याचं विद्यार्थी असत तिथे, सगळे आपले मुलं होते ना आणि अभ्यास करणारा करोड होता चांगला. बर, आता मेन्स साठी क्लास केला, पण आपण म्हणतो ना की क्लास करून तर नाही होणार ना, ऑफकोर्स. आणि मुलांना कसं असतं की प्री साठी बाबा चला ठीक आहे एवढी प्रॅक्टिस करतो एवढं करतो हे सगळं ओके, पण मेन्स साठी नेमका स्पेसिफिक अभ्यास काय केला ते सांगशील, कारण की मेन्स साठी मुलांना कळत नाही बऱ्याचदा. आता आम्ही तर गायडन्स करत राहतो सांगतो, पण काय होतं की मेन्समध्ये आलं की थोडस मुलगा यार चला ठीक आहे मी प्रीला तर हे केलंय मग मेन्सला काय वेगळं करू, तर ते थोडस मुलांना सांगशील फक्त की कसं मेन्ससाठी नेमका सेल्फ स्टडी काय केला एक्झॅक्टली आणि दिवसभराचा टाइम टेबल कसा होता. मुलं काय करतात प्रीला काय करतात ते शॉर्टकट ट्रिक जास्त युज करतात. करेक्ट. करा एक्झाम मध्ये अप्लाय करा. करेक्ट. बट मग ते प्रॅक्टिस पण करताना शॉर्टकट ट्रिकची एवढी करतात की त्यांना फॉर्म्युले पण कधी कधी माहित नाही, लक्षात राहत नाही, कन्सेप्टवर फोकस नाही. ते मेन्सचं असं आहे की तुम्ही कन्सेप्ट क्लिअर असेल, 5 मिनिटं लागले तरी काही इश्यू नसतो. करेक्ट. करेक्ट. तर ते त्यामुळे बऱ्याच लोकांची मेन्स म्हणजे त्यांचे 4-5 अटेम्प्ट पण होत नाही, कॉन्टला झालं. बरोबर आहे. करेक्ट. आणि ते अरिथमॅटिकला खूप घाबरतात मुलांची, अरिथमॅटिक कमर्शियलचा फोबी आहेच मुलांमध्ये. हा, पण सध्याचं बँकिंग वातावरण असं आहे की विदाउट अरिथमॅटिक तुम्ही प्रीशी करत नाही आणि मेन्स तर विषयच नाहीये, कारण डीआय पण आजकाल अरिथमॅटिक मॅक्झिमम येत आहे, लॉजिकल डीआय, अरिथमॅटिक डीआय, तर ते एक भीती आहे. तर त्यासाठी तुम्ही ठीक आहे ट्रिप युज करा, पण मग प्रीचा पण अभ्यास करताना ऍटलिस्ट थोडा टाइम तुम्ही त्या बेसिक वर पण कन्सेप्टला दिला, कन्सेप्टला टाइम दिला पाहिजे आणि मेन्सचे क्वेश्चन सोडवले पाहिजे. मेन्सचे मुलं काय करतात क्वेश्चन बघतात सोबतच उत्तर बघतात, एक्सप्लेनेशन बघून मग स्वतःचे काही एफर्ट्स देत नाही. बऱ्याच जणांची अशी एक पद्धत आहे, ती पद्धत योग्य आहे का तू मला सांग. मुलं काय करतात की मेन्सच्या टेस्ट देत नाहीत, डायरेक्ट सबमिट करून टाकतात आणि मग अनालिसिस. ते तर चुकीचं आहे, ते खूप चुकीचं आहे. हा, टेस्ट दिली पाहिजे जेवढे अटेम्प्ट होतात तेवढे अटेम्प्ट. तू कसं करायचं? मी लिटरली माझी फर्स्ट एसबीआय पीओ मेन्सची, माझा फर्स्ट टाइम प्री निघाला होता आणि एसबीआय परभणीला होता, एसबीआय पीओ मेन्सची टेस्ट दिली होती मॉक टेस्ट. तर मला ती टेस्ट द्यायला 2 दिवस लागले, माझं डोकं एवढं हँग झालं होतं पॉइंट बघून, म्हटलं यार 2 प्रश्न पण सुटत नाहीयेत. तर ते पण मी दिली, स्किप नाही केली आणि उत्तर पण तेव्हा बघितले नाही दिली. आणि अनालाइज करायला मला पीओ मेन्स किंवा अशा जवळपास 2 दिवस लागायचे. बरं, अनालिसिस खूप प्रॉपर करायचं, जे उत्तर बरोबर आले त्याचे अनालिसिस करायचो, चुकलेले आहेत किंवा स्किप केलेले आहेत त्याचे अनालिसिस करायचो. मुलं तेच करतात, बरोबर आले ते सोडून देतात, सोडून देतात, टाइम रिड्यूस करायचा प्रयत्नच करत नाहीत त्याच्यामध्ये, काही वेळ शोधत नाही. हा, वेगळी काही पद्धत आहे का सोडवण्याची? किंवा मग मॉक टेस्ट सबमिट केल्यानंतर काय करतात, लगेच उत्तर बघायला चालू करतात. करेक्ट. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एखादा क्वेश्चन बघितला पण आधी तुमच्या वेने सॉल्व्ह करा, कारण गणित असं आहे ना, ते 2-3 मार्गाने उत्तर येतं, असं नाही की ते एकाच मार्गाने उत्तर येतं. तर तुम्ही ते प्रयत्न करा, जर तुमच्याने नाही सुटलं तर मग सरांची पद्धत वेगवेगळे मार्ग शोधा. तर ते मग जेव्हा स्वतः विचार करतो ना माणूस, तर वेगवेगळे मार्ग, तर त्याचे बेसिक कन्सेप्ट ते खूप क्लिअर होते. बरोबर. ते आम्ही खूप करायचो, मी परत सिद्धेश वाघ आहे, आम्ही लिटरली एका क्वेश्चनवर आम्ही अर्धा एक एक तास डिस्कशन करायचो एकेका डीआय वरती. बर,
लॅबच्या वर बसून टायर. ग्रुप चांगला होता ऍक्च्युअली, ग्रुप चांगला होता आणि सगळ्यांचं सिलेक्शन झालं, सगळे सगळे व्यवस्थित आहेत, एक दोन राहिलेले आम्ही अनालिसिस खूप प्रॉपर करायचो आणि किती बर्डन वाटलं तरी सोडवायचं. कारण मेन्सला असं आहे ना, लोकांचं एक क्वेश्चन सोडवला की डोकं दुखायचं, ते बंद करतात. तर ते नाही केलं पाहिजे, कन्सिस्टंटली सोडवा, जेवढे येतील तेवढे जाऊन ट्राय करत राहिलं पाहिजे आणि मॉक टेस्ट दिल्या पाहिजे. आणि दिवसभराचा टाइम टेबल कसा होता? माझा शेंद्र्याला खूप टाईट शेड्यूल होता, कारण माझं असं आहे की माझं बॅकग्राऊंड एवढं अकॅडमिक एवढं चांगलं नसल्यामुळे मला बाकीच्यापेक्षा खूप जास्त एफर्ट द्यावे लागायचे. बरोबर. त्यामुळे आम्ही माझ्याकडे आणि सिद्धेशकडे, तर ते लॅबची चावी होती, प्रायव्हेट लॅब होती तिथे, त्या लॅबची चावी एक आमच्याकडे, प्रदीपच्या लॅबची, हा प्रदीपच्या लॅबची चावी आमच्याकडे होती. तर सकाळी 6:30 इकडे थंडीमध्ये लॅब आम्ही उघडायचो जाताना, आणि मुलं रात्री 11 जायचे, लॅब बनवायचा टाइम 11 होता, तर मुलं 11 जायचे, मी आणि सिद्धेश 11 चहा प्यायला जायचो. बर. आणि मग परत आल्यानंतर 12:30 पर्यंत बसायचो, 12:30-1 पर्यंत, आणि मग रूमला जायचो आणि झोपेतून परत सकाळी उठून यायचो. म्हणजे लिटरली काहीच केलं नाही ते 5-6 महिने, मी 4-5 तासांची झोप ऑलमोस्ट. माझ्या मित्रांना पण बिलीव होणार नाही, जे मला आधीपासून लहानपणापासून ओळखतात की हा एवढे एफर्ट घेऊ शकतो, कारण माझे बसायची कॅपॅसिटीच नाही आहे. बरोबर. कारण माहिती होतं तुला की बाबा मला हे केल्याशिवाय पर्याय नाही, बेस तेवढा पक्का नव्हता. बरोबर. माझ्याकडे ऑप्शनच नव्हता दुसरा. बर. टेस्ट सिरीज कुठल्या प्लॅटफॉर्मवर द्यायचं? कारण बरेचदा मुलांचा हा डाऊट असतोच की बाबा टेस्ट सिरीज जे आहेत, कोणी गाईडली देतं, कोणी अड्डा देतं, कोणी ऑलिव्ह बोर्ड असेल. मी तर कोणत्याही द्यायचं सर, असे रँडमली एवढं विचारलं. मुलं म्हणायचे डिफिकल्टी लेवल प्रॅक्टिस मॉकची जास्त आहे किंवा ऑलिव्ह बोर्डच्या रिझनिंग खूप डिफिकल्ट येतं. बरोबर. तर आमच्याकडे ना, म्हणजे कोणाकडे ऑलिव्ह बोर्ड असायची, सगळ्यांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर एकदम वेगवेगळ्या घ्यायचो आम्ही, तर वेगवेगळ्या द्यायचो आम्ही टेस्ट, एखादी हे द्यायचं, कारण पूर्ण टेस्ट देऊन होत नाही ते काय असे. करेक्ट. करेक्ट. तर कानाकडे वेगळं होतं, माझ्याकडे वेगळं, तर आम्ही मॉक टेस्ट सर्व द्यायचो. अच्छा. ऑलमोस्ट सगळं. हा, ऑलमोस्ट मॉक टेस्ट सगळ्या द्यायचं. परत तुम्ही पीडीएफ द्यायच्या, त्या सोडवायचो आम्ही. आधी पीडीएफच सोडवल्या, नंतर. हा बरं झालं, पीडीएफ वरून विषय निघाला. आता बरेचदा मुलं काय म्हणतात की सर आम्ही पीडीएफ का सोडवायला, आता मॅक्सिमम मुलं तर पीडीएफ वरच बिलीव्ह करतात. आणि माझंही म्हणणं आहे की तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन टेस्टकडे जर गेला, जसं तू म्हटलं की सर मला 2 दिवस लागले होते एसबीआयपीओ मेन्सची टेस्ट द्यायला. बरोबर आहे. तर तुम्ही थोडस पीडीएफचा बेस जर बनवला आणि मग मेन्सच्या सेक्शनल टेस्टकडे गेला, तर तो जास्त बेनिफिशियल राहतो. तर तुला काय वाटतं की पीडीएफ सोडून मग मेन्सकडे गेलं पाहिजे की डायरेक्टली मेन्सकडे टेस्टकडे गेलं पाहिजे? सोडवलं पाहिजे, कारण मेन्स तुम्ही जाता मॉक देताना तुम्ही, तर तिकडे मिक्स क्वेश्चन असतात सर्व टॉपिकचे. करेक्ट. पीडीएफ देताना तर तुम्ही प्रत्येक टॉपिकचे 5-5, 10-10 क्वेश्चन, 15-15 क्वेश्चन सॉल्व्ह करता. तर तुमचे एका क्वेश्चन मध्ये राहिलेला कन्सेप्ट दुसऱ्या क्वेश्चन मध्ये, तिसऱ्या क्वेश्चन मध्ये क्लिअर होऊन जातो. तर आधी चांगल्या पीडीएफ सोडवायच्या आणि त्यानंतर मग मॉक कडे स्टार्ट करायचा. आणि मॉक पण देताना मी नेहमी मुलांना सांगतो की तुम्ही अल्टरनेट मॉक द्या, एक मॉक अशी द्या की तुम्ही ऍक्च्युअल एक्झाम मध्ये देता. करेक्ट. तुम्ही लास्ट टाइम सांगितलं होतं की एक मॉक देताना एकदम इझी इझी क्वेश्चन जसे एक्झाम मध्ये ऍक्च्युअल सोडवतो तसे सोडवा, आणि दुसरी मॉक देताना ज्या क्वेश्चनची खूप भीती वाटते आणि मी एक्झाम करतो ते पहिले करा. बरोबर. मॉक मध्ये ते एक्झाम क्वेश्चन सॉल्व्ह केले ना, तर ऍक्च्युअल एक्झाम मध्ये त्याची भीती खूप कमी होते. करेक्ट. जनरली ते आपल्याला येतात, पण आपण मॉक मध्ये कधी सोडवत नाही. बरेचदा मुलं फुल लेंथ मॉक देत नाहीत. मी तुम्हाला सांगायचो की बाबा गुरुवार आणि रविवार आपला मॉकचा मेन्सचा फुल लेंथचा ठरलेला असायचा. तर मुलं मेन्सच्या सेक्शनल टेस्ट खूप जास्त आहेत, मग त्यांना टाइम मॅनेजमेंट जमत नाही, एका ठिकाणी 3-4 तास बसण्याची मानसिकता तयार होत नाही. खरं खरं. आता काय होतं की अभ्यास तुझा चांगला होता, पण मागचं बॅकग्राऊंड पुन्हा पुन्हा तुला टच करत असेल ना की लक्ष्मण तू एवढा हुशार नव्हतास, किंवा लक्ष्मण तू तुझी एबिलिटी आहे का, कुठेतरी एका मनात एका कोपऱ्यात कुठेतरी ती निगेटिव्हिटी असेल ना की एवढं फेल्युअर मागचं पाहिलंय आपण, तर पुढे सक्सेस होऊ का, असं होतं का बरं मला निगेटिव्हिटी होती? हा ते निगेटिव्हिटी होती. जनरली कसं असतं ना, मुलाला आईला त्याचा मुलगा चांगलाच वाटतो, माझ्या भावाला बहिणीला असं वाटायचं मी खूप हुशारच आहे. अच्छा. ते खूप पुश करायचे विदाऊट त्यांच्या सपोर्ट, आणि त्यांच्या सपोर्ट शिवाय शक्य पण नाही. बाहेर आलो नसतो त्यांच्या आई वडील भाऊ बहिणांच्या सपोर्ट मधून, त्यांच्या सपोर्ट शिवाय. बरोबर. आणि इथेही म्हणजे लिटरली मी वयाच्या 30व्या वर्षी घरून पैसा घेत होतो, माझ्या भाऊ मोठ्या भावाकडून, माझ्या लहान बहिणीकडून. वाटायची लाच, पण म्हटलं यार आतापर्यंत आपण फिरायला वगैरे पैसा घेतला, पहिल्यांदा चांगल्या कामासाठी घेऊ ना, एफर्ट्स मी देतच होतो, कारण मला माहितीये मी एफर्ट देत होतो. करेक्ट. त्यामुळे मी घेतले निर्लज्जासारखे कंटिन्युअसली, त्याला काही फरक पडत नाही. आपला हक्क आहे ना फॅमिली, हक्क आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपण चांगलं काम करतोय. आपण ते दुसऱ्यांना वाटतं ना की एवढं एज झालंय
नाही तू दुसऱ्यांचा विचार करून चालत नाही, तुलाही माहिती आहे. त्यामुळे मग मी घ्यायचो पैसा काही नाही, एक्झाम सर्व द्यायचो मी, लिटरली प्रत्येक फॉर्म भरायचो. अच्छा. मी ग्रेड बी चे सुद्धा फॉर्म भरलेत. मेन्स दिली नाही तर क्लिअरही झालो होतो, पण मेन्सला गेलो नव्हतो. तर ग्रेड बी चे सुद्धा फॉर्म भरलेत. अच्छा. फॉर्म कारण सिडबी हे सुद्धा आउट ऑफ द ट्रॅकच होता ना, किती 150 जागा होते मला वाटतं त्यावेळेस. आणि तेही 2016 नंतर फर्स्ट आली होती. आणि तिथेही माझा इश्यू असा होता की मला इंजिनिअरिंगला 52% होते, त्यामुळे मी डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन वगैरे किंवा आरबीआय यांच्या त्यावेळेस असं झालं की सिडबीने पहिले फॉर्म चालू झाले भरायला, तर त्यांचा 60% होता. आणि काही दिवस फॉर्म भरले, मे बी कमी फॉर्म आले असतील, तर त्यांनी तो क्रायटेरिया हटवून टाकला 8-10 दिवसानंतर. नशीबच शेवटी काय होतं, आपण म्हणतो ना शेवटी नशीब माझ्यासाठीच निघालेली होती. करेक्ट. ती एक जागा तुझ्यासाठी होती. तर असं निगेटिव्ह विचारात मग काय करायचं, म्हणजे असं यार माझं होणार नाही असं निगेटिव्ह फेल्युअर ची भीती असतेच प्रत्येकाला, थोडं निगेटिव्ह माइंडसेट होतो, माझ्यावरच काय करायचं नेमका. निगेटिव्ह म्हणजे मी माझं घरी खूप कॉन्टॅक्ट असायचं, मी डेली त्याचा सपोर्ट खूप महत्त्वाचा, घरी म्हणजे माझा कंटिन्यू कॉल असायचा भावाचा, बहिणीचा, आई वडिलांचा. तो सपोर्ट खूप चांगला होता, तो सपोर्ट कारण तोच लागतो. करेक्ट. आणि मित्रही चांगलेच होते तुझे ऑफकोर्स. हा मित्र तर होतेच, तो ग्रुप होताच की अभ्यासाला बसला मला डिस्टर्बन्स नव्हता काही. करेक्ट. का नाही खूप पळून निघाला होता तोही, तसाच होता की तोही जॉब करून करून आला होता. सिद्धेश्वर तर मला वाटतं शेतीच करायचं त्यावेळेस, तोही ड्युरिंग करून तो होता. आणि घरचा सपोर्ट होता, आणि बोर झालं तर मी मोटिवेशनल सॉंग ऐकायचो. अच्छा. मला ते आवडायचे थोडं बरं वाटत. मोटिवेशनल रॅप सॉंग वगैरे आहेत काही? इंग्लिश सॉंग? इंग्लिश नाही. अच्छा. इंग्लिशच्या तर आधीच भीती होती, इंग्लिश सॉंग कुठे करावे. करेक्ट. करेक्ट. ते सॉंग ऐकायचो. अच्छा. थोडस बरं वाटायचं. हा बरं वाटत. आता ऍक्च्युली ना की पर्सनल लाईफ बद्दल थोडस तुझे येतो, कारण मला असं वाटतं की तो एक जो फेज होता त्या फेज मधून सामान्य व्यक्तीला निघणं फार डिफिकल्ट आहे. बरोबर आहे. जसं की तू सांगितलं की माझं इंजिनिअरिंग झालं आणि मी प्रायव्हेट जॉब करत पुण्यात गेलो, आणि मग ऍक्सिडेंट झाला. तर त्याच्याबद्दल, आणि ऍक्सिडेंट पण छोटा नव्हता ना, 5 सर्जरीज, आय थिंक 1 वर्ष बेड रेस्ट, दीड पावणे दोन वर्ष बेड रेस्ट. त्याच्यामध्ये एकदम माणसं एकदम निगेटिव्ह होऊन जाते, स्वतःचा कॉन्फिडन्स लूज होऊन जातो. मागच्या वेळेस स्वतःला त्याच्यातून बाहेर कसं काढलंस? बाहेर म्हणजे मी घरीच बस. ऍक्च्युली मी 1-2 सर्जरी नंतर गावाला शिफ्ट झालो, कारण तिथे थोडं, आणि मित्र गावाला खूप चांगले होते. लिटरली माझ्या पायाला म्हणजे ते सर्जरीचं पूर्ण असं रॉड वगैरे होते बाहेरून, तरी सुद्धा मित्र मला गाडीवर बसून लॅबला घेऊन जायचे. मी जायचो तेव्हाही जायचो, भले तो 1 तास का बसेना जाऊन, परत घेऊन यायचे. मित्रांनी एवढी हेल्प केलेली आहे तिथे, कारण त्यांना माहिती आहे मी एकटा राहिलो की, म्हणजे ते विचार येतातच ना, की विचार येतात. तर त्यामुळे मी एकटा कमीत कमी प्रयत्न करायचे की एकटा राहतो. त्या मित्रांनी पण खूप सपोर्ट केला परभणीला, तर ते लॅबला जायचो त्यांच्यासोबत, मग थोडं मन रमायचं. थोडं पब्लिक होणं आवश्यक असतं, पब्लिक होणं आवश्यक असतं. एकटं राहिलं की ते खूप विचार येतात, कारण फॅमिलीचा सपोर्टही होता. असं होतं की माझ्यासोबत इंजिनिअरिंग झालेले मित्र ऑलमोस्ट जवळपास सेटल झाले होते, ते एक वाटतं मनामध्ये कुठे ना थोडं थोडं वाटत झाले, आपण कुठेच नाहीये. करेक्ट. हा. तर ते मी स्वतःला खूप बिझी ठेवलं त्या पिरियड मध्ये, तो एक मेन होता माझ्यासाठी. आणि फॅमिलीचा सपोर्ट होता. सपोर्ट तर ऑब्व्हियस आहे, म्हणजे प्रत्येक त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये होता, तो असणं आवश्यक. त्याला मला असं वाटतं की कम्युनिकेशन हे पण खूप चांगला मोठा फॅक्टर आहे, कारण मुलं आधी एवढा घराशी कनेक्टेड. अच्छा. ऍक्सिडेंटमुळे खूप जास्त लहान होतात ना तू घरातला लहान मुलगा आहेस ना शेवटी, काय म्हणतात, लहान भाऊ जे असतात थोडीशी उथळ असतात ना, अति लाड वगैरे असं म्हणतात बरेचदा. असं प्रत्येकाच्या केसमध्ये नसतं, पण बरेचदा असतं. कसं आहे लक्ष्मी, तुझ्याकडून खरं म्हणलं तर खूप शिकण्यासारखं आहे, म्हणजे ऍक्सिडेंट मधून बाहेर येणं, 12वी फेल झाल्यानंतर पुन्हा डिप्लोमाची हिंमत करणं, डिप्लोमा झाला तर इंजिनिअरिंग, पुन्हा इयर डाऊन, या सगळ्या गोष्टींमधून आता शिकण्यासारखं तर आहेच, पण तरी पण मी म्हणेल की अशी कुठला एक प्रॉपर मेसेज तू विद्यार्थ्यांना देऊ इच्छितोस? विद्यार्थ्यांना मी हेच म्हणेल की प्रॅक्टिस करताना खरंच मनापासून करा अभ्यास, नसेल करा. हा, तुम्हाला नसेल करायचं तर ऍक्सेप्ट करा गोष्टी आणि मूव्ह ऑन करा. करेक्ट. मी बऱ्याच मुलांना बघितलंय, इथे येतात, घरच्यांना फक्त माहितीये की प्रॅक्टिस करतात, इथे काय करतात ते आपल्यालाच माहितीये. करेक्ट. करेक्ट. ते नाही करत ना, अभ्यास करत, बाकी गोष्टींचे आहेत ते मी पण करून बसले कॉलेज लाईफ मध्ये, त्यामुळेच ते. करेक्ट. हा. तर ते कमी करा. सिरियसली अभ्यास करायचा असेल तर इथे थांबा, होईल, लेट होईल पण होईल सिलेक्शन. हा. तर कुठे ना कुठे तरी होईलच, कन्फर्म होईल, म्हणजे तुम्ही डेली कन्सिस्टंट असाल. नाही तर मुलं काय करतात, आता एप्रिलला, 1 एप्रिलला रिझल्ट लागले,
मग जुलै ऑगस्ट पर्यंत एक्झाम नसतात, चार महिन्यामध्ये गावाला निघून जातो, पूर्ण मोमेंटम जातो, आणि रिटर्न आले की मग निलबट्टे सन्नाटा, काहीच आठवत नाही त्यांना. म्हणजे कॅल्क्युलेशनच्या ट्रिक पासून वाचावं लागतं. तर तो पिरियड असतो तो तिथे तुम्ही जाऊ नका, तो पिरियड खूप स्वतःला एक्सपेरिमेंट करायला टाइम भेटतो. तुम्ही मेन्स करा, कारण एक्झाम पिरियड मध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट नाही करू शकत, तुम्ही मॉक देता हे देता स्कोर वाढवायचा प्रयत्न करता, तिथे तुम्ही बेसिकवर खूप लक्ष देऊ शकता. तर ते आहे की तुम्ही बिझी ठेवा एखाद दीड वर्ष, स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप आवश्यक. इव्हन माझा आयबीपीएस क्लर्कचा रिझल्ट आला होता 1 तारखेला, तर मी घरी सुद्धा गेलो नव्हतो परभणीला. मला माहिती आहे तिकडे गेलं की ते असतं ना ते गावाला की जॉब करायचा, वा 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 वा. तर मी म्हटलं नको क्लर्कच आहे आणि मला तिथे थांबायचं नाही. तर मी गावाला सुद्धा गेलो नव्हतो, 7-4-5 दिवस इथेच राहिलो. शेंद्र्यावरून औरंगाबादला 2 दिवसात शिफ्ट झालो मी काना सर्व आम्ही. आणि मग एक दिवस गेलो गावाला, आज सकाळी गेलो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रिटर्न पण आलो. आणि मग तयारी चालू केली लगेच. तर ते महत्वाचं आहे की तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा, नसेल होत तर मग तुम्ही दुसऱ्या फील्डचा विचार करू शकता, पण इथं राहील नंतर कन्फर्म सिलेक्शन होतं. आणि मी म्हटलं ना की प्रवास तुझा असा होता की खरंच इन्स्पायरिंग येतो ऍक्च्युली. जर तू करू शकतो तर मला वाटतं कुणीही करू शकतो. आणि कितीही टेन्शन आलं तर चिल राहायचं असेल तर वराडे सरांचं. म्हणजे आयुष्यात किती स्ट्रेस असला तर सर एवढे चिल असतात. खरंय खरंय, अत्यंत पांचड जो वराडे सरांच्या, वराडे सरांचे पांचड, म्हणजे ते एकदम माणूस चिल होऊन जातो. करेक्ट आहे, करेक्ट आहे. चालेल, अशीच प्रगती करत राहा. भविष्यासाठी तुला टीम सारखी तिकडनं पुन्हा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.